केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून इशारा दिला आहे महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय महामार्गांच्या कामामध्ये शिवसेना कार्यकर्त्यांकडून अडथळा आणला जात असून कंत्राटदारांच्या यंत्रसामुग्रीची जाळपोळ करण्यात येते असा आरोप केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरींनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून दिलाय तसंच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण शिवसैनिकांनी पसरवल्याचाही उल्लेख गडकरींच्या पत्रात होता यावर या अजित पवारांनी आरोपातील तथ्य तपासण्याची गरज असून कोणी कामात त्रास देत असतील तर त्याबाबत शहानिशा करून मुख्यमंत्री निर्णय घेतील अशी माहितीही दिली आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी नि थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून इशारा दिलेला आहे महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्गांच्या कामांमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांकडून अडथळा आणला जातोय कंत्राटदारांच्या यंत्रसामुग्रीची जाळपोळ करण्यात येते असा आरोप केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र के लिहून केलेला आहे मी नेहमी सांगतो की हा जनतेचा पैसा असतो जनतेच्या पैशाचा विनियोग अतिशय व्यवस्थितपणे झाला पाहिजे कामाचा दर्जा चांगला राखला गेला पाहिजे तो चांगला दर्जा राखला जात नसेल तर संबंधित कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई केली गेली पाहिजे कुठल्या तरी राजकीय पक्षाचा आधार घेऊन किंवा कुठल्या तरी मिळवलेल्या पदाचा आधार घेऊन कुणाला जर त्रास देत असेल तर तोही त्रास ताबडतोब थांबवला गेला पाहिजे कार्यकर्त्यांनी द्या कुठल्या पदाधिकाऱ्यांनी द्या कुठल्या नागरिकांनी असू द्या कुठल्या ग्रामस्थांनी द्या विकास कामामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न कुणीही त्या ठिकाणी करता कामा नये हे माझं देखील स्पष्ट मत आहे